जे काही हवंय ते झी फाय ऍप वर झी फाय ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही। अगं नंदिनी, काही नाही होणार नंदिनी, शांत हो। नंदिनी, तिला पूर्णपणे बरी करूनच इथून परत पाठवूया। मी रायाला तसा शब्द दिलाय आणि माझी खात्री आहे, तू जर माझ्या सोबत असलास ना तन्मय, एका महिन्याच्या आतच मी तिला पूर्णपणे बरी करू शकेन। नंदिनी नंदिनी, चल उठ बघू। आरोही, तर म्हणाले होते की 5 मिनिटात पोहोचेन। आरोही, हे पैसे कसले? हा ते ना, अरे मी म्हंटल ना तुला, माझं एका बँकेमध्ये जुनं अकाउंट होत, ते बंद केलं आणि त्याच्यातले पैसे काढले। आरोही, मला नेहमी सत्याचे धडे देणारी तू आज चक्क माझ्याशी खोटं बोललीस। आरोही आरोही आरोही, कोण आहे तिकडे? तू जर मला हवं तसं केलं नाहीस ना, तर माझी नस मी कापून घेऊच शकते आणि मी हे करीन हे तुला चांगलंच माहितीये। आरोही, तू मला घरातून हाकलून नाही ना देणार? सांग ना आरोही, मला माहिती मी बॅड गर्ल सारखं बिहेव केलं, मी माझ्या पप्पांना त्रास दिला। अगं नाही नंदिनी, तू जर शहाण्या मुलीसारखी वागलीस तर मग आरोही का तुला इथून घालवून देईल? तू त्रास नाही ना देणार कोणाला, मग आरोही लाडच करेल की तुझे, हो ना आरोही? हो ना आरोही, I'm sorry. मी प्रॉमिस करते, आता मी कधीच कोणालाच त्रास देणार नाही। प्लीज तुम्ही सांगा ना तिला, माझ्याशी बंटी घे ना प्लीज, ती काहीच बोलत नाही, सांगा ना तुम्ही, घे ना आरोही बंटी। माझी औषध आता कशाला हवी आहेत औषध? बघा अगदी नाही, म्हणजे नुकतंच जेवण झालंय ना तिचं, त्यावर लगेच औषध नको म्हणून थोड्या वेळाने देते औषध। मला चालतील आरोही, जेवला जेवला चालतील, मी झोपेन आता, मला झोप येते, दे ना आत्ताच प्लीज। दे ते ताट दे इकडे, तिचं सगळं आवरूनच ये तू, आपणही दिवसभराचे दमलेलो आहोत, लवकर झोपूया। दे
नेमकं काय हवंय तुला नंदिनी? तुझ्याकडून काहीच नकोय आता, कारण मला जे हवंय ते मला तसंही मिळणार आहे. पैसे कसले? हा ते ना, अरे मी म्हटलं ना तुला, माझं एका बँकेमध्ये जुनं अकाउंट होत, ते बंद केलं आणि त्याच्यातले पैसे काढले. हे बघ नंदिनी, तू तिथे कोणालाही त्रास देणार नाहीयेस, कळलं? तन्मयची बहीण आहे ना तन्वी, तिच्याकडे मी फक्त बघतीये. आणि त्याची लाडकी बहीण गॅस जवळ काहीतरी करते. म्हणजे देवाशिष्या बाबतीत वासू खूप जास्त पजेसिव्ह आहे, तूच मला सांगितलं होतंस. त्याला काही करून आपल्या साईडने ठेवायला पाहिजे. त्याला सतत तुझ्या आणि त्याच्या लग्नाचं आमिष दाखवत राहायचं. आणि आज मी तेच केलं. वासू मीराशी तुमच्या लग्नाबद्दल बोलायला गेले. या वर्षीपासून आपल्या घरी धुळवड साजरी होणार म्हणजे होणार. तुम्ही बघाच मी राजवीरला धुळवड खेळायला लावते की नाही ते. हॅपी होळी. तुम्हाला माहित नाही का मला रंग नाही आवडत? मला काही माहित नाही, मी रंग लावणार म्हणजे. प्लीज, उद्या आपण तुला पहिला रंग लावणार, तुझा पहिला नवरा याना आपण. अभी तुम्ही म्हणाला होतात ना सगळ्यात आधी तुम्ही मला रंग लावणार. मी रंग तर लावणार आहे, पण जोपर्यंत मी तुला रंग लावत नाही तोपर्यंत तू कुणाकडूनही रंग लावून घ्यायचा नाहीयेस. तुझं माझ्यावर प्रेम असेल तर तुला हे करावंच लागेल. या वर्षीपासून आपल्या घरी धुळवड साजरी होणार म्हणजे होणार. तुम्ही बघाच मी राजवीरला धुळवड खेळायला लावते की नाही ते. हॅपी होळी. तुम्हाला माहित नाही का मला रंग नाही आवडत? मला काही माहित नाही, मी रंग लावणार म्हणजे. प्लीज,